जे लास्ट दोन आठवडे झाले आणि भोव करून लास्ट दोन तीन दिसांक खूप लोकांची चळवळ पळोवपाक मेळटा. आता हे कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅना विशीं हांवें 2019 अशेंच प्रेस कॉन्फरन्स घेवन कांय मुद्दे सरकारा मुखार मांडलेले, पूण म्हाका दिसना सरकारान हे कसलेच मुद्दे लोकांचे आनी ज्यो लोकांच्यो अपेक्षा आसा त्यो मानून घेतले अश्यो. आतां स्पेसिफिकली तुमकां दोन तीन वस्तू सांगूंक दिसता. जेन्ना 2019 हो ड्राफ्ट प्लॅन एका एका गांवांत पावयल्लो तेन्ना एका एका गांवांत जंय तांची ग्रामसभा वो तांची बायोडायवर्सिटी कमिटी पळय आसा तांणी आपणें सरकाराच्या सरकारान जो रिक्वेस्ट केल्लो एका एकट्या गांवांत आपणाचो प्लॅन आपणाचो आराखडो करपाक तितून एका एका गांवचे सेलियंट फिचर्स ते दाखोवन सगळ्या गांवांनी भोवतेक सगळ्या गांवांनी आपणाचो आराखडो आपणाचो कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन तयार करून हो गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणून पावयलो. पूण जालें कितें, जेन्ना आतां गव्हर्मेंटान 30th of January हो फायनल ड्राफ्ट आपणाचे वेबसायटीर घातलो आनी लोकांनी हें पळयलें, कांयच लोकांनी पळय दाखयल्लें आपणा आपणाचे गांवांचे फिचर्स ते कांयच दाखयना. हांव पर्सनली दिवार गांवांत गेल्लो आनी थंय लोकांनी आपणाचे आपणाचे कितें कितें फिचर्स आसा ते दाखोवपाक लोकांनी भोव प्रयत्न केलो, पूण ते कांयच पळोवपाक दिसना. थंय सा जॉसीन तो आयलँड पळय आसा थंय ती गरज दाखोवंक ना. आनी कांय गांवांचे प्लॅन्सूच त्या वेबसायटीर पळोवपाक मेळना. आतां एक गांव आमकां दोन तीन वस्तू जाणा जावपाक जाय. एक एज पर द एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986 आनी द रुल्स फ्रेम्ड देर अंडर ऑल पब्लीक प्लॅन्स दॅट आर सपोज टू बी बिफोर पब्लीक फॉर स्क्रुटनी अँड ऑब्जेक्शन्स 2 महिने म्हणजे 60 डेज पिरियड इज टू बी गिवन. पूण गव्हर्मेंटान सडनली कित्याक हे 30 डेज केलें कांयच आयकुपाक मेळना. इज 30 डेज एज पर एनी लॉ? वी वॉन्ट टू नो फ्रॉम द गव्हर्मेंट. आय डोंट थिंक सो. इफ इट वॉज गव्हर्मेंट सडनली कम्स विथ अनाउन्समेंट येस्टरडे दॅट दे वील ओपन कीप द प्लॅन ओपन फॉर अनदर 15 डेज. म्हणजे हे कितें बार्गेनींग चल्लां काय कितें चल्लां? जेन्ना पयर संडे आमचे हे CZMP पर्सनल हियरींग आसले, येस आय वूड से इट वॉज नॉट अ पब्लीक हियरींग. त्या दिसा पब्लीक न्ही बट पर्सनल अशें हियरींग जालां की लोक गांवचे लोक द लोकल कम्युनिटीज फिशरमॅन टॉडी टॅपर्स स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स एजन्सीज पळय आसा हेर पळय कोस्टल एरियाचे काम करतात ते लोक सगळे हॉला भायर आनी फ्यू पीपल जांकडे रेजिस्टर करपाक जातले ते मनीस हार्डली 89 पीपल वर इनसाइड द रविंद्र भवन हॉल. वी वॉन्टेड टू प्रेजेंट बट वी सॉ दॅट द पीपल्स वॉइस वॉज नॉट हर्ड. द पीपल द कॉमन मॅन वॉज ऑन द स्ट्रीट्स अँड अ फ्यू ऑफ अस वर इन द हॉल. पब्लीक हियरींग आसले लोकांक लोकांशी पावपाक हितून कितले पळय फॉल्टी फॉल्ट जाल्ले आहात ते सगळे तेंचे मुखार हाडपाक लागून इट्स नॉट ओनली द एजन्सीज अँड द गव्हर्मेंट ऑथॉरिटीज.
few things we found in the procedure. SO has told गांवान येवपा जाय बट गांवान येतलो जाल्यार वॉज द ड्राफ्ट प्रिपेर्ड इन द लोकल लँग्वेज कोंकणीन मराठीन आसले द लेजंड्स वर इन इंग्लीश हाव हाव मेनी ऑफ द फिशरमॅन्स जे पळय दीसभर दर्या देगेर काम करता तांकां कशे कळटले वॉट इज स्पेसिफाइड डेर तांची घरां हायटाइड लायन हॅजर्ड लायन हाव वूड डे अंडरस्टँड ऑल दीस टील डेट देर वॉज नो पब्लीक कन्सल्टेशन वीच वॉज फॉलोड So, going a bit into detail, they were not the CZMP draft plans even in 2019 and which was even submitted now was not done without a consultation of the public. The in South Goa at Ravindra Bhavan, when we had one of the officials of the Asia agency, the scientist who came there, I think the scientist Madhupadhyay, some name he had, he clearly stated there. That in 2016, they had their consultants visiting the village, which was a total lie. I am an ex-sarpanch of the village. I was a panch member during that time. We had at least another 9 more ex-sarpanches present. All of us said there was nobody from this agency who came to the villages. So one thing is clear, the agency has never come to the villages. Kenna gaava neona? ना म्हणटे केन्ना गांवांत भोंव ना इफ यू ऑल हॅव सीन द मॅप्स ऑर द ड्राफ्ट विच इज प्रिपेर्ड इट इज अ टोटल गुगल रिसर्च इट इज नॉट अ ग्राउंड वेरिफिकेशन आय वील जस्ट कोट फ्यू थिंग्स ओनली फ्रॉम माय ओन विलेज अ ब्रिज विच इज सीन इन द गुगल इमेजीस एंड इज प्रेझंट ऑन साईड नो डाऊट इट इज नॉट कम्प्लिटेड इज शोन एज अ स्लूस गेट How can you call a bridge which is there, not even a culvert, is shown as a sluice gate. Which bridge? Benavli. The Thellavalli-Benavli bridge which is unfinished is shown in the CZMP plans as a sluice gate there. Sand dunes have vanished because on site I know they have vanished but if you see the topography maps they are very well there so it had to be identified that a sand dune was present there it has a purpose the sand dune forms to protect the village where people with vested interest have seen that they have been removed from there and even more surprising is structures which are illegal are appearing in the CZMP plan एक तर सगळं आम्ही सरकाराची जर हे पळय ते सगळं प्रोसिजर जाल्यार आम्ही आरपीच्या वेळारू हो सगळो गोंधळ पळयल्लो आणि हितूंतल्यान सगळे मॅस करून लोकांक बेश्टेच डिस्टर्ब करप आणि लोकांनी जे आपले वेल प्लॅन केल्लो आसता तो खंय तरी गोंशाक मारून सरकार आपली पॉलिसी मुखार हाडटा हे दीस इज नॉट फेर आणि लोक हे म्हाका दिसता हे कशेंच मानून घेवपाचे ना आरपीच्या वेळारूय आमचे मोठे आंदोलन झाले पळय इन आरपी आमचे कशें आसलें ही जमीन आमकां कशी तरी गोंयची जमीन राखपाची आमकां आसली आज खंय तरी आमचे आज दर्याचेरूय आमचे आज संकट येयल्लें आसा तें राखपा खातीर आज गोंयकार तयार जाल्ले आसा सरकारान हे लोकांचे म्हणणें मानून घेवचें तेजेर सारकी लोकांक फूल रायट दिवचो फायनली दीस इज अ पब्लीक पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट सो आमी जे आतां एज अ काँग्रेस पार्टी आमी जो डिमांड केल्लो आसा इट शूड गो बॅक टू द पीपल एन्ड लेट पीपल डिसायड लोकांनी ऑलरेडी पयलीं सगळें आपलें दिल्लें आसा तेजेर विचार करून सगळ्यो ज्यो गोश्टी लोकांनी पळय कितें सांगल्या जे ट्रेडिशनल फिशरमॅन तांकां खबर आसा सारकें तेंच्यांनी वेल प्लॅन केल्लो आसा सो तेजेर विचार करून सरकारान हो प्लॅन आसा तो फायनलायज करचे पयलीं हे सगळ्यो गोश्टी इन्क्लूड करच्यो द हियरिंग प्रोसेस वी आर ओनली आस्किंग दॅट द टायम लिमिट शूड बी एक्सटेंडेड फॉर 1 मंथ सरकारान जे आयज घोषणा केल्या की 15 दिसां खातीर आनी फुडें व्हरता म्हणून लोकांचे सुझाव सजेशन्स एन्ड ऑब्जेक्शन्स मांडपाक ते म्हाका पयली इन द फर्स्ट प्लेस ते इन्स्टेड ऑफ 15 डेज आनी 1 मंथ करचे आनी मागीर आनीक कितें कन्सल्टेशन प्रोसेस आसा कित्याक एकदां आमचो ऑब्जेक्शन सजेशन्स लोकां मुखार सरकारा मुखार मांडले दिस कन्सल्टेशन प्रोसेस शूड स्टार्ट देर आफ्टर हाव विल दे नो वॉट द पीपल आर एक्सपेक्टिंग पयलीं जे प्लॅन्स लोकां कडल्यान मागयल्ले लोकां कडल्यान सजेशन्स मागयल्ले ते जर गव्हर्मेंट मान्य करिना
ताका साइडलाइन करून समज जर आता हे डिसिजन घेवपाचो जर प्रयत्न जबरदस्तीन जर प्रयत्न करता समज जाल्यार हाजे फुडें 15 दीस दिले आनी म्हयनो दिलो आनी 2 महिने दिले म्हण तें मानतले काय दिसतालें म्हणटा ना आमकां वी वील हॅव टू इम्प्रेस अपॉन द गव्हर्मेंट गव्हर्मेंट मान्य करिना जाल्यार आमकां कशे भाशेन गव्हर्मेंटा मुखार एक प्रेशर हाडचो पडटलो इन अ स्ट्रॉंग मॅनर टू सी दॅट द पीपल्स एस्पिरेशन्स आर मेट आनी तें जातलें रिवोल्ट डेफिनेटली तो रिवोल्ट जातलो